आयएनएस विक्रांत भंगारात काढण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं तुर्तास स्थगिती दिली. न्यायाधीश के एस राधाकृष्णन आणि विक्रमजीत सेन यांच्या खंडपीठानं निर्णय दिला. भारतीय नौदलाची शान असलेल्या आयएनएस विक्रांतला लिलावात आयबी कमर्शियल लिमिटेड कंपनीनं 60 कोटी रुपयानं विकत घेतलं होतं. मात्र ही नौका भंगारात काढण्याच्या निर्णयाला याचिकाकर्ते किरण पेंगणकर यांनी विरोध करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याबाबत निर्णय देताना सध्या विक्रांतबाबत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. विक्रांत का वाचवायला हवी त्याची काही 10 प्रमुख कारणं आहेत ती पाहूया. हर्क्युलस नावानं रॉयल नेव्हीमध्ये असणारं हे जहाज भारताला विकण्यात आलं आणि 1961 मध्ये भारतीय नौदलात दाखल झालं. त्या काळी भारतासारख्या देशाकडं एवढं मोठं आणि सक्षम जहाज असणं ही खूप मोठी गोष्ट होती. पाकिस्तान विरुद्धच्या 1965 आणि 1971 युद्धात पाकिस्तानला विक्रांतचा प्रचंड हेवा वाटत होता. विक्रांतवर हल्ला करून बुडवून टाकण्याचा पाकिस्तानचा डाव होता असं पाकिस्ताननं नंतर म्हटलंही होतं. 1971 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात विक्रांतनं चितगोंग, खुलना आणि कॉक्स बझार या बंदरावर हल्ले करून पूर्व पाकिस्तानची सागरी नाकेबंदी केली. 1971 च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात विक्रांतमध्ये मेकॅनिकल प्रॉब्लेम आला होता. तिच्यावरचा बॉयलरच बिघडल्यामुळं विक्रांतवरून होणाऱ्या विमानांच्या ऑपरेशन्समध्ये अडथळे येत होते. तरीही तिनं शत्रूशी निकराचा लढा दिला आणि तिच्यावरच्या कर्मचाऱ्यांना 2 महावीर चक्र आणि 12 वीर चक्र मिळवून दिली. विक्रांतचं अस्तित्व दुसऱ्या महायुद्धापासूनच आहे. तेव्हा तिचं नाव जरी विक्रांत नसलं तरी हे जहाज अस्तित्वात होतं. त्याची बांधणी अतिशय उत्कृष्ट आहे. दुसऱ्या महायुद्धातलं एकमेव विमानवाहू जहाज भारतामध्ये उपलब्ध आहे. 1997 मध्ये विक्रांत नौदलामधून निवृत्त झाल्यानंतर मुंबईच्या बंदरामध्ये उभी करण्यात आली. त्यानिमित्तानं नौदलाचं सामर्थ्य आणि नौदलाची माहिती इतक्या जवळून भारतीयांसाठी प्रत्यक्ष उपलब्ध झाली. स्टीम कॅटापल्ट लॉन्च नावाची यंत्रणा असलेलं विक्रांत हे भारतातलं पहिलं आणि एकमेव जहाज आहे. ही यंत्रणा कुठल्याही प्रकारचं विमान सामावून घेऊ शकते. 1970 च्या दशकाच्या अखेरीस सी हॅरियर शृंखलेतल्या विमानांसाठी विक्रांतनं स्काय जम्पसाठीची यंत्रणाही उभारली. सध्याच्या घडीला भारतीय नौदल स्टीम कॅटापल्ट लॉन्च ही यंत्रणा पुनर्स्थापित करण्याचा विचार करत आहे. त्यांच्यासाठी विक्रांत हे आदर्श उदाहरण आहे. नौदलातल्या अनेक पायलटसाठी विक्रांतनं प्रशिक्षणाचा मुख्य तळ म्हणून भूमिका बजावली आहे. विक्रांतशी प्रत्येक भारतीयाचं अभिमानाचं नातं जोडलं गेलंय. घरापासून शेकडो मैल दूर असताना नौदलातल्या अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याच विक्रांतशी त्यांची सुखदुःख शेअर केली आहे. भारताचा अभिमान असलेली ही विक्रांत नष्ट झाली तर फक्त एक जहाजच बुडणार नाही तर हा सगळा इतिहासच समुद्राच्या तळाशी लुप्त होऊन जाईल. विक्रांतचं संग्रहालय जिवंत राहिलं तर हा सगळा ठेवा पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी उपलब्ध होईल. त्यानिमित्तानं अनेक विद्यार्थी आणि तरुणांची संरक्षण क्षेत्राशी जवळून ओळख होईल. पर्यायानं संरक्षण क्षेत्रात जाण्यासाठी अनेकांना प्रेरणा मिळेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.